कारण माणूस कर्म करत असताना पाप आणि पुण्याचा हिशोब आपण मांडू शकत नाही. पाप पुण्याचा हिशोब मांडणारा धर्मधनी वेगळा आहे, जो पंढरपुरात विठेवर पाय कटेवर कर देऊन उभा आहे. आपण नाही ठरवू शकत की मी पाप करतोय का पुण्य करतोय. कधी कधी आपण पाप करत असताना पुण्य घडतं, पुण्य करत असताना सुद्धा पाप घडतं. म्हणजे आता कसं आहे बघा, खरं बोलावं की खोटं बोलावं असा विषय. खरं बोलणं पुण्य आहे, खोटं बोलणं पाप आहे. पण काय झालं माहित आहे का महाराज, एका खटकाची गाय सुटली आणि एका शेतकऱ्यानं कुठं गेली ती बघितली. खटकानं शेतकऱ्याला विचारलं, दादा माझी गाय सुटली तुम्ही बघितली का? आता ह्यानं जर सांगितलं तर गायीचं काय होईल, मरेल ना ती. नाही सांगितलं तर पाप लागेल ना याला. ह्यानं बघितलं ना, त्याकडे शांत बस. म्हणजे कधी कधी पाप पुण्याचा हिशोब आपण नाही मांडू शकत रे. मी करतोय ते बरोबरच आहे, हे ठरवणारा आपण नाहीच आहे. सगळ्यात प्रथम गोष्ट काय आहे की दिलंय त्याचे आभार मान आणि चालत राहा रे. माणसांचं काय झालं नाही का, हात सोडायचा आणि पळत त्याच्या पाठी लागायचं. दिलाय त्याचा आनंद घ्या. आम्ही तुकारांना विचारलं, जगाचा पाप वैकुंठीचा राया तुमच्यासाठी कटेवरचे कर विठेवरचे पाय सोडून उभा राहतो. असं आयुष्यातील तुम्ही काय केलं की जगाचा बाप तुमची वाट बघतो. तुकोबराई मी काहीच केलं नाही याची मला जाणीव आहे म्हणून देऊ वाट बघतो.